ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहे नेहरू सायन्स सेंटर या ठिकाणी. कसं यायचं काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल, तर इथे तुम्ही जरूर भेट द्या, कारण सायंटिफिक सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. गाडी आहे. आता इथे सायंटिफिक काही ते रिझन असतं, त्यामुळे आपण जवळून गाडी उचलू नाही शकतो, कारण रेट असतं. जसं जसं त्याला आपण लांबून उचलतो तसं तसं ती गाडी उचलली जाते. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. आता गाडी उचलली जाते, इथून गाडी थोडीच उचलली जाते, अजून लांबून उचलली तर ती पूर्ण उचलली जाते. वेट आहे, सहसा उचलता येत नाही. पण आता इथे बघा, दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत. जर दोन दोऱ्यावर तुम्ही प्रेस केलं तर ते नॉर्मल उचलत आहेत. आणि इथे तीन दोऱ्या, तीन दोऱ्याने बांधलं तर ते एकदम सोयीचं वाटतं एकदम. आणि ते चार दोऱ्या आहेत, ते एकदम सोयीचं वाटतं. म्हणून जर कोणतं वेट उचलायचं असेल तर त्याला जास्त रशाने खिचलं तर ते लवकरच उचलत आहे. Thank you.
मित्रांनो बघू शकता तिथे एक प्लेट आहे आणि एक इथे प्लेट आहे. इथे जी रिंग आहे ही रिंग आहे, तशीच तिथे पण रिंग आहे. त्या रिंगमधून बोललं तर या रिंगमध्ये जर आपण कान लावला तर तिकडचा आवाज आपल्याला इकडे येतो आहे. आता आपण बघूया. बोल तिकडचं. येतोय परफेक्टली आवाज. रवींद्र गावे ब्लॉग. मित्रांनो बघू शकता इथे इमेज उलट दिसतंय. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता जुन्या काळातील इंजन आहे. याच्यामध्ये कोळसा टाकून ही ट्रेन चालवली जायची, हे इंजन चालवलं जायचं आणि या आत्ताच्या आहेत. हम वो मानव प्रजाति हैं जो ऐसे यान बन, पर ये भी ना काफी था. समय के साथ हमने ऐसे जहाज बनाए जो हमें अंतरिक्ष तक ले गए और वापस लाए. अंतरिक्ष यानों के माध्यम से हमने आकाश में ठिकाने बनाए. दुनिया की बारीकियों को समझने की कोशिश की. असीमित ब्रह्मांड को हमने रात के अंधेरों से झांकने की कोशिश की, लेकिन फिर ये भी ना काफी लगा. अब हम ऐसे यान बना रहे हैं. अंतरिक्ष वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में चलने वाले दूसरे यानों को इसके माध्यम से ठीक किया और बदला भी. इसके अलावा 5 और उड़ानें अंतरिक्ष में 1993 के बाद गईं, जिन्होंने वहां अंतरिक्ष में स्थित हबल दूरबीनों को ठीक किया.
तर मित्रांनो इथेच आपली ही व्हिडिओ संपू. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आता इथूनच आपली ही व्हिडिओ संपवते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.